मग तिघांसाठी हा चौथा प्रश्न. मिर्झा गालिब या गाजलेल्या मालिकेत शीर्षक भूमिका कोणी केली होती? पर्याय आहेत एक फारुख शेख, दोन ओमपुरी, तीन अमोल पालेकर, चार नसीरुद्दीन शाह. गुलजार यांनी दिग्दर्शित केलेली मिर्झा गालिब ही मालिका. या तिघांचे म्हणणं आहे पर्याय क्रमांक चार नसीरुद्दीन शाह, आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार नसीरुद्दीन शाह. पंकज यांच्या खात्यामध्ये आता 20% जमा झालेले आहेत, म्हणजे 12,867 रुपयांचा पल्ला आपण गाठलेला आहे. सुनीताताई आपल्या खात्यामध्ये 50% जमा झालेले आहेत, म्हणजे 5,00,000 रुपयांचा पल्ला आपण गाठलेला आहे. अभिनंदन. आणि प्रसन्नजी आपल्या खात्यात 20% जमा झालेले आहेत, म्हणजे 33,179 रुपयांचा पल्ला आपण गाठलेला आहे. पंकज आपल्या आवडीनिवडी काय? मला संगीत या विषयात खूप आवड आहे, म्हणजे लहानपणापासूनच बँजो सिंथेसायझर आणि तबला पेटी मी वाजवतच असतो. बरं. आणि शिवाय मी आणि भाऊ आनंद दोघांनी मिळून एक मल्हार म्युझिक कंपनी स्थापन केलेली आहे. बरं. तर जव्हारचे जे लोकसंगीत आहेत त्यांच्या कॅसेट्स आम्ही केलेल्या आहेत. आणि शिवाय गाता की संगीत पण देतो, आणि पूर्ण अरेंजमेंट जे आहे कार्यक्रमाची किंवा कॅसेट्सची हे आम्ही करत असतो. एखादं त्या जव्हारच्या मातीतलं एखादं काहीतरी ऐकवा ना या निमित्तानं. आता नुकताच गणेशोत्सव होऊन गेला, तर गणपतीचंच गाणं मी आपल्यासमोर सादर करतोय. पूजा आरती वंदन करूया, धुंद होऊनी चला नाचूया. पूजा आरती वंदन करूया, धुंद होऊनी चला नाचूया. चला सारे गाऊया, बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया, बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया. वा वा. एखादी लक्षात राहिलेली केस सांगा. मी जेव्हा सुरुवातीला प्रॅक्टिस केली सर, त्याला म्हणजे पहिला जो अनुभव आला तो मला वाईट अनुभव आला वकिली क्षेत्रातला. बर. की काही हॅबिच्युअल ऑफेंडर्स असतात, त्यांना लिगल एड मार्फत वकील पुरवला जातो. एक मिनिट आधी मला हे हॅबिच्युअल ऑफेंडर हे काय आहे? हॅबिच्युअल म्हणजे कायमचा, सो जेलमधनं सुटला की परत चोरी करून आतच जाणार. अच्छा. काय आवड असते एकेकाला. बर. मग त्याची मी केस मला चालवायला दिली, तो ऍक्विट पण झाला. त्यातनं सुटला तो, त्याच्या त्या चोरीच्या आरोपातून तो सुटला. आणि जाताना मला भेटायला आला, नमस्कार वगैरे केला, आणि मला म्हटलं ताई मी तुमची फी देतो बरं का, फक्त मी कोल्हापूरचा आहे आणि कोल्हापूरला मला तेवढं तुमच्या एका क्लार्क बरोबर सोबत पाठवून द्या. आता ह्याला जेलमधला आरोपी कोल्हापूरला पाठवायचं म्हणजे त्याच्या पैसे गाडीच्या पैशासह मला पाठवणं भाग होतं, म्हणजे त्या आरोपीचे गाडी खर्च, माझ्या क्लार्कचा गाडी खर्च, असं 100-200 त्या काळातले खर्च मी देऊन त्याला पाठवला. कोल्हापूरपर्यंत नेलं आणि कोल्हापूरच्या स्टँडवर उतरल्यानंतर तो जो आरोपी गायब झाला, बस माझा क्लार्क रडत घरी माझ्याकडे आला. म्हणजे हा माझ्या आयुष्यातला पहिला वाईट अनुभव वकिली क्षेत्रातला. बर बर. आपण सांगा आपल्या आवडीनिवडी काय, तुम्हाला कशाची आवड? माझ्या आवडीनिवडी खूप आहेत. प्रथम म्हणजे मी सरकारी नोकर आहे, आणि सरकारी नोकरी करून मी जवळजवळ 1800 लग्न मोफत जुळवलेत. 1800 लग्न? आज जवळजवळ 20 वर्ष मी हे काम करतोय. एक मिनिट, ते मगाशी तुम्ही काहीतरी म्हणालात बघा कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुलीच्या बद्दल. हो हो सर. काय ते वेटिंग फॉर काहीतरी म्हणा. बरोबर बरोबर. लगेच हे बघा 1800 झालेली आहेत. 1801 असेचा केला. दुसरं म्हणजे मी शब्द गोडीकार आहे. मी आज 7,000 वरती शब्द गोडी केले, जी तुम्ही शब्द गोडी सोडवता ती मी तयार करतो. खूप छान शब्द गोडी तुम्ही केलेली आहेत. आता आपण आपल्या समोर येणारा शब्द कोडा आज सोडवायचा आहे, कारण त्या शब्द कोड्याचं बरोबर उत्तर, त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आणि तुमच्या खात्यामध्ये 10% जमा होणार आहे. आता यानंतरचा प्रश्न पुन्हा नशिबाचा कौल आजमावणार. तेव्हा आता पाचवा प्रश्न कोणता ते बघूया. या तिघांसाठी हा पाचवा प्रश्न. सचिन तेंडुलकर नंतर एक दिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये
कोणत्या खेळाडूनं सर्वाधिक धावा केल्या आहेत? पर्याय आहेत एक रिकी पॉन्टिंग, दोन इन्झमाम उल हक, तीन सौरभ गांगुली आणि चार सनत जयसूर्या. ठिकाणी उत्तर डिपॉझिट केलेली आहे. पंकज यांचं म्हणणं आहे पर्याय क्रमांक एक रिकी पॉन्टिंग. सुनीता ताईने डिपॉझिट केलेलं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सनत जयसूर्या. आणि प्रसन्नाजींचं म्हणणं आहे पर्याय क्रमांक एक रिकी पॉन्टिंग. पंकजजींनी डिपॉझिट केलेलं उत्तर हे 113.3 सेकंदामध्ये. सुनीता ताईने डिपॉझिट केलेलं उत्तर 56.90 सेकंदामध्ये. आणि प्रसन्ना यांनी डिपॉझिट केलेलं उत्तर 83.84 सेकंदामध्ये. म्हणजे तसं बघितलं तर सुनीता ताईंनी सगळ्यात आधी उत्तर डिपॉझिट केलं. पण या खेळामध्ये सर्वात आधी योग्य उत्तर डिपॉझिट करणं खूप गरजेचं. म्हणजे या तिघांपैकी कोणाचं उत्तर बरोबर आहे, त्याचबरोबर हो तुमच्यात सुद्धा काहीतरी चर्चा सुरू असेल ना. म्हणजे आता रिकी पॉन्टिंग, जयसूर्या की अजून कोणी? पंकज आणि प्रसन्ना यांनी डिपॉझिट केलेलं उत्तर पर्याय क्रमांक एक रिकी पॉन्टिंग, तर ताईने डिपॉझिट केलेलं उत्तर पर्याय क्रमांक चार सनत जयसूर्या. नशिबाचा कौल अजमावणारा हा प्रश्न आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सनत जयसूर्या. थँक्यू. ताईंचं उत्तर बरोबर आलं. आणखी खात्यामध्ये आणखी 10% वाढ झाली. ताईंच्या खात्यामध्ये 60% जमा झालेले आहेत. म्हणजे 6 लाख रुपयांचा पल्ला आपण गाठलेला आहे. अभिनंदन. सचिनने 16,684 धावा केलेल्या आहेत, तर सनत जयसूर्या यांनी सचिन तेंडुलकरच्या खालोखाल 13,202 धावा केलेल्या आहेत. आणि इतर दोघं 11,000 धावांपर्यंत पोहोचलेले आहेत. आणि रिकी पॉन्टिंग हा सचिन तेंडुलकर याच्यानंतर सर्वाधिक शतकं करणारा खेळाडू आहे. तेव्हा आता नशिबाचा कौल अजमावणार आहेत सुनीताताई. हे तीन पानं पैकी प्लस 10 तर केलेला आहे. हे परत 1, 2, 3, 4, 5, 6, 7 हो आदेश. मग ही दोन पानं नाही नक्की. मलाही टेन्शन येऊ लागलेलं आहे आता. चला आता हे पान कोणतं ते मी बघतो. सांगा ना. नाही, यासाठी आता तुम्हाला पुढच्या तारखेला यावं लागेल. मी पुढची तारीख देणार का बरं? सवय आहे ना तारखांची. हा तारखा. नशिबाचा कौल आहे -10. चालेल. त्यामुळे आपल्या आतापर्यंत जमा असलेल्या टक्क्यांमधून आता 10% वजा. ताईंच्या खात्यामध्ये आता 50% आहे. त्यामुळे 5 लाख रुपयापर्यंतचा आता आपण पल्ला गाठलेला आहे. आतापर्यंत 5 प्रश्न झालेले आहेत आणि आता तिघांसाठी हा 6वा प्रश्न. दो आखे 12 हात या चित्रपटाची कथा आणि पटकथा कोणी लिहिली आहे? पर्याय आहेत एक वसंत साठे, दोन ग दी माडगुळकर, तीन विश्राम बेडेकर आणि चार गजानन जागीरदार. पंकजजी म्हणतात पर्याय क्रमांक 3 विश्राम बेडेकर. ताईंचं म्हणणं आहे पर्याय क्रमांक 4 गजानन जागीरदार. आणि प्रसन्न यांचं म्हणणं आहे पर्याय क्रमांक 2 ग दी माडगुळकर. आपण काय विचार करून उत्तर डिपॉझिट? ग दी माडगुळकर कवी असल्यामुळे ते तर एक गेसिंग केलं की नसू शकतात. कथा आणि पटकथा त्यांची नसेल असं नसेल. वसंत साठे आणि गजानन जागीरदार पण वाटले नाही. थोडस विश्राम बेडेकर वाटले म्हणून त्याच्यावर डिपॉझिट केलं. ताई आपण काय विचार? तेच सर, ग दी माडगुळकर कवी म्हणजे कारण ते त्याचं नाही वाटलं. विश्राम बेडेकर कादंबरीकार वगैरे.
वसंत साठेंच्या विषयी काय इतकं माहित नाही, जागीरदार असावेत असं वाटतंय. आपण काय विचार? मी काही विचार केलेला नाही, सरळ गदी माडगुळकर हेच केलं. हे एक बरं अंदाज पंचे. हा ते तुमचं सुरुवातीपासून अंदाज पंचे दाहोदर्शक हे बरं करतात आणि याच योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन गदी माडगुळकर. अभिनंदन. प्रसन्न यांचं उत्तर बरोबर आल्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये आणखी 10% वाढ झालेली आहे. दोआखे बारात या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद या तीनही जबाबदाऱ्या गदी माडगुळकर यांनी पेलल्या होत्या. सुनीताताई, तुमचं आता एक उत्तर चुकलेलं आहे. या खेळामध्ये बरोबर उत्तर दिल्यामुळे प्रसन्नाजी यांना जीवदान मिळालेलं आहे, पण पंकज यांचं सलग दुसरं उत्तर चुकलेलं असल्यामुळे पंकज यांना हा खेळ आता इथेच सोडावा लागणार. लवकरच खूप मोठी कॅसेट कंपनी हो तुमची. ही गणपती बाप्पा चरणी प्रार्थना आणि तुम्हाला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा. धन्यवाद. सहा प्रश्न झालेले असल्यामुळे सातवा प्रश्न यानंतर येणं स्वाभाविक आहे, पण सातवा प्रश्न हा पुन्हा नशिबाचा कौल आजमावणार आहे. आता तुमच्या दोघांपैकी नशिबाचा कौल कोण आजमावणार ते बघायचं आहे, कारण जो वेगवान तोच नशीबवान ठरणार आणि कुणाचं योग्य उत्तर डिपॉझिट होतं ते सुद्धा महत्वाचं आहे. ताई, आता हा प्रश्न तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे, कारण या प्रश्नाचं योग्य उत्तर डिपॉझिट झालं तर या खेळात पुढे तुम्ही असणार आहात. तेव्हा विचार करून उत्तर डिपॉझिट करा. जरी जो वेगवान तो नशीबवान असला तरी सुद्धा विचार करा आणि उत्तर डिपॉझिट करा. या दोघांसाठी हा आहे सातवा प्रश्न. भारतरत्न किताब मिळवणाऱ्या पहिल्या मराठी व्यक्तीचं नाव काय? पर्याय आहेत एक साने गुरुजी, दोन आचार्य विनोबा भावे, तीन पांडुरंग वामन काणे आणि चार धोंडो केशव कर्वे. दोघांनी आपली उत्तर डिपॉझिट केलेली आहे. प्रसन्नजी, आपण डिपॉझिट केलेलं उत्तर या उत्तरावरती आपण ठाम आहात? येस. आपण ताई? नाही, मी ठाम नाही. तुम्ही ठाम नाही? तुम्ही अंदाज व्यक्त केलेला आहे. बरं, आपण ठाम आहात असं काम? चार दिवसापूर्वी मी या पुस्तकाचं वाचन केलंय. म्हणजे जनरल नॉलेज होतं, त्यामध्ये मी ते पान अगदी वाचलेलं आहे. 2000 सालापर्यंत ज्या 41 जण आहेत भारतरत्न मिळवणारे, त्यामध्ये जे नाव आहे हे जे मी डिपॉझिट केलेलं ते अगदी कन्फर्म नाव आहे, निश्चितच. बरं, असं हे म्हणताय. या दोघांनी डिपॉझिट केलेलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 धोंडो केशव कर्वे, आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 धोंडो केशव कर्वे. अभिनंदन. 1958 साली धोंडो केशव कर्वे यांना भारतरत्न हा किताब देऊन गौरवण्यात आलं होतं. त्यावेळी ते स्वतः 100 वर्षांचे होते. या दोघांनी दिलेल्या बरोबर उत्तरामुळे ताई पुन्हा 50% जाऊन पोहोचलेले आहेत, म्हणजे आपण 5 लाख रुपयांचा पल्ला गाठलेला आहे. तर प्रसन्नाजी, आपल्या खात्यामध्ये 30% जमा झालेले आहेत, म्हणजे 49,769 रुपयांचा पल्ला आपण गाठलेला आहे. आतापर्यंत 7 प्रश्न झाले, पण सगळ्यात आधी या 7व्या प्रश्नाचं उत्तर डिपॉझिट केलं प्रसन्ना यांनी, त्यामुळे आता नशिबाचा कौल आजमावणार आहेत प्रसन्ना.